संसदेचं उद्घाटन होत असताना एखाद्या राजाच्या भूमिकेत जाणारे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या आदेशानुसार मागची दीड महिन्यापासून जे खेळाडू देशाच्या राजधानीमध्ये आंदोलनात बसलेले आहेत त्या खेळाडूंना काल अमानुषपणे मारहाण करण्यात आली, त्यांची धरपकड करून त्यांना पोलीस बंदोबस्तामध्ये तुरुंगात टाकण्यात आलं। पूर्वीच्या काळी या देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांचा राज्याभिषेक व्हायचा आणि त्या राज्याभिषेकाच्या दिवशी जुन्या कायद्यांना सोडून दिलं जायचं, पण देशाने आता एक नवीन राजा पाहिला आहे, त्याचं नाव आहे नरेंद्र मोदी। या नरेंद्र मोदी नावाच्या राजाने एकीकडे संसदेचं उद्घाटन होत असताना ज्या खेळाडूंनी या देशाला सुवर्ण पदकं मिळवून दिलेली आहेत, ब्रॉन्झ पदकं मिळवून दिलेली आहेत, त्या खेळाडूंना या ठिकाणी तुरुंगाचा रस्ता दाखवण्याचं कामकाज केलेलं आहे आणि म्हणून त्याच्या निषेधार्थ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज या ठिकाणी गुडलक चौकामध्ये आंदोलन घेण्यात आलेलं आहे। नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा, अमित शहांनी राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे आणि एकीकडे या क्रीडापटूंना या देशातून हटवण्याचा जो काही एक कलमी कार्यक्रम केला जातोय त्याऐवजी या ठिकाणी ब्रिजभूषणला हटवा, ब्रिजभूषणला तुरुंगात टाका ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी आहे। या निमित्ताने भाजपचा खरा चेहरा देशासमोर आलाय, तो चेहरा या ठिकाणी पुणेकरांसमोर आणण्याचं काम आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करत आहे।